नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ अभ्यासत आहोत। पहिल्या भागात आपण शिवपूर्व काळात महाराष्ट्रावर कोणकोणत्या सत्तांचे वर्चस्व होते याची माहिती करून घेतली। त्याचबरोबर गाव म्हणजेच मौजा व कसबा या भौगोलिक स्थानांची माहिती करून घेतली। आजच्या भागात आपण परगणा या भौगोलिक स्थानाची माहिती करून घेणार आहोत। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे। महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रातील वारकरी पंथाचे कार्य आज आपण समजून घेणार आहोत। तर चला मग आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात। परगणा। परगणा म्हणजे अनेक गावे मिळून तयार झालेला भाग होय। मात्र सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसते, ती वेगवेगळी असते। उदाहरणार्थ पुणे परगणा हा सर्वात मोठा परगणा होता, त्यात 290 गावे होती। तर चाकण परगण्यात 64 गावे होती। शिरवळ परगणा सर्वात लहान होता, त्यात फक्त 40 गावे होती। देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत। वतन हा अरेबिक शब्द आहे आणि महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्याची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जाई। देशमुख हा त्या परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे। गावात पाटील जे काम करतात तेच काम देशमुख परगणा पातळीवर करत असत। तसेच परगण्यात येणाऱ्या सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे। गावातील महसूल गोळा करण्याचे काम कुलकर्ण्यांचे असे, तर परगण्यातील महसूल गोळा करण्याचे काम देशपांडे करत। हे सर्व अधिकारी सरकार आणि प्रजा यांच्यामधील दुवा होते। म्हणजेच रयतेच्या अडचणी सरकारला सांगणे आणि सरकारचे आदेश रयतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे अधिकारी करीत। कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा परकीय आक्रमण झाले तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत। परंतु काही वेळेस हे अधिकारी आपल्या पदाचा अधिकारांचा दुरुपयोग करत असत। ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा केलेला पैसा सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत। अशा वेळी प्रजा त्रासली जात असे। दुष्काळाचे संकट। मुलांनो, पूर्वीच्या काळी आजच्या सारखी जलसिंचनावर आधारित शेती नव्हती, तर ती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती। पाऊस पडला तरच शेतात पीक येत असे, पाऊस पडला नाही तर पिके येत नसत आणि पिके न आल्याने अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत असे। त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढत असत, लोकांना खायला अन्न मिळणे अवघड होत असे, त्याचप्रमाणे जनावरांना चारा मिळत नसे। विहिरी नद्या ओढे आटल्याने कुठेच पाणी उपलब्ध होत नसे। अशा परिस्थितीत लोकांना गावात राहणे कठीण होत असे, त्यामुळे लोक गाव सोडून जात असत। हे सर्व हाल दुष्काळाने झाल्याने लोकांना दुष्काळ हे खूप मोठे संकट वाटे। अशाच प्रकारचा मोठा भयानक दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये महाराष्ट्रात पडला होता। या दुष्काळाने लोक खूप भयग्रस्त झाले होते। त्यावेळच्या वर्णनात वाचायला मिळते की धान्याची खूप टंचाई निर्माण झाली होती। भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून लोक स्वतःला विकायला तयार होते। कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले होती। पाण्यावाचून व चाऱ्यावाचून जनावरे मेली होती। पाणी नाही, हातात पैसा नाही, धान्य नाही, त्यामुळे शेती व्यवसाय खचला होता। उद्योगधंदे संपले, आर्थिक व्यवहार बंद पडले, लोक घरेदारी सोडून अन्नाच्या शोधात फिरू लागले होते। पूर्ण समाजाची घडी विस्कटली होती आणि ती घडी परत बसवण्याचे एक मोठे आव्हान होते। वारकरी पंथाचे कार्य। मुलांनो, आता आपण वारकरी पंथाचे कार्य समजून घेणार आहोत। शिवपूर्व काळात अंधश्रद्धा
आणि कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त प्रभाव होता। कर्मकांड म्हणजे पूजा अर्चा, व्रतवैकल्ये इत्यादी। लोक दैववादाच्या आहारी गेले होते। लोकांची मानसिक परिस्थिती फारच खचलेली होती। संपूर्ण नैराश्यमय वातावरण तयार झाले होते। त्यात चैतन्य निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले। वारकरी पंथ यातील वारकरी शब्दाचा अर्थ काय? तर जो वारी करतो तो वारकरी, म्हणजे पंढरपुरातील मुख्य दैवत श्री पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी नियमाने जाणारा असा आहे। महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत परंपरा सुरू झाली। ती समाजातील विविध स्तरातून आलेल्या संतांनी सुरू ठेवली। या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व व्यवसाय, धर्म, पंथ, वंशातील लोक होते। उदाहरणार्थ संत गोरोबा हे कुंभार होते, तर संत सावता हे माळी होते, संत नरहरी हे सोनार होते, संत सेना न्हावी होते, संत तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी होते, संत नामदेव शिंपी होते। त्याचप्रमाणे संतांमध्ये स्त्रियाही होत्या। संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा, संत जनाबाई, संत बहिणाबाई यांसारख्या स्त्रिया होत्या। या संतांचे आश्रयस्थान पंढरपूर होते। विठ्ठल हे त्यांचे दैवत होते। पंढरपूर हे शहर भीमा या नदीच्या काठी वसलेले आहे। पंढरपूर जवळ भीमा नदी चंद्रकोरीसारख्या आकारात वाहते, म्हणूनच तिला चंद्रभागा म्हणतात। तर या चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल भेटीला आलेले सर्व संत हे पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होत असत। तेथे भजन, कीर्तन व सहभोजन करत असत। या सर्वांच्या माध्यमातूनच समाजाला समानतेचा संदेश दिला जात असे। वारकरी पंथाची ही परंपरा महाराष्ट्रात आजही चालू आहे। लाखो भाविक वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात। वारीमध्ये समाजातील गरीब, श्रीमंत, विविध व्यवसायातील लोक आपापल्यातील भेदभाव विसरून सामील होतात। मुलांनू, या वारकरी संप्रदायातील काही प्रमुख संतांची माहिती आपण पुढच्या भागामध्ये करून घेणार आहोत। धन्यवाद।